नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पेकिंबा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार तेवीस हंगामासाठी कोपरा म्हणजे नारळच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी दिली आहे यावेळी मिलिंग कोपराच्या यम एस पीमध्ये क्विंटल दोनशे सत्तर आणि बॉल कोपराच्या एम एस पीमध्ये सातशे पन्नास प्रतिक्विंटलने वाढ झालेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे नरेंद्र नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजे ई नाम शेतकऱ्यांना घर बसल्या देशभरातील मंडईमध्ये पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ आहे ई नाम पोर्टलवर वन पॉईंट त्र्याहत्तर कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणीही केलेली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सततच्या पावसाने नुकसान झाले त्यासाठी सुद्धा आपल्या सरकारने मदत दिली आता त्यासाठी सुद्धा निकष तयार केले जात आहे तुमच्या सरकारने कोणतीही मदत दिली नाही पण पर आतापर्यंत सहा हजार पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांना नवीन सरकार आल्यावर अवघ्या पाच ते सहा महिन्यात दिले आहे असे विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तसेच त्यांनी म्हटलं की दोन हजार सोळामध्ये एन डी आर एफचे निकष बदलले आता केंद्र सरकारने पुन्हा नव्याने निकष जाहीर केले आहे ते आहेत पुढीलप्रमाणे जिरायत पिकांसाठी सहा हजार पाचशेवरून आठ हजार पाचशे रुपये केले बागायतीसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार रुपये पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी म्हटलं की मोदी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देत आहे आत्तापर्यंत बावीस पॉईंट एक्क्याण्णव कोटीहून अधिक मृदा आरोग्य कार्ड शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकरी बंधू भगिनीसाठी वरदान ठरली आहे आपल्या छोट्या शेतकऱ्यांना आता खते आणि बियाण्याची चिंता करण्याची गरज नाही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्वतः काळजी घेत आहेत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कृषी अर्थसंकल्प दोन हजार तेरा आणि चौदामधील बावीस हजार कोटी रुपयावरून दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे शे नुकसान झाले त्याचा मोबदला शासनाने दिला त्याबद्दल शासनाचे आभार पीक विमा भरणाऱ्या कास्तकार बांधवांना पीक विमा मिळाला नाही अशा कास्तकार बांधवांना शासनाने लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्यावा अशी विनंती एम एल ए नामदेव सासाने यांनी केलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा संदर्भात सुद्धा आपली सरकार गंभीर आहे पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावर आता कॅपिंग करण्यात आले आहे एकशे दहा टक्केवर नफा कंपनीला मिळवता येणार नाही अधिकचा नफा झाला तर शासनाला पैसे परत करावे लागतील हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभे आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ज्या शेतीला बारामाही पाणी उपलब्ध असते अशा शेतीला बागायती शेती म्हणतात बागायती शेतीत खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीन हंगामात पिके घेतली जातात किंवा जिथे खरीप आणि रब्बी या हंगामात हमखास पाणीपुरवठा करणे शक्य आहे धान्य भाजीपाला फळे फुले यासारख्या कोणत्याही पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या त्या वनस्पतीची पद्धतशीर लागवड करणे आवश्यक असते लागवडीमध्ये बी पेरणे हे एक महत्त्वाचे शेती काम आहे पूर्वी माती उकरून तिच्यात हाताने बी फेकून पेरणी केली जात आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जगात शेतीचा शोध साधारणतः दहा हजार प्रथम मध्य पूर्वेतील आताचे इस्रायल पॅलेस्टाईन जॉर्डन लेबनॉन सिरिया तुर्कस्तान कुवेत व इराक या देशामधील लगतच्या प्रदेशांना मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात लागलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाच्या अपडेट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याने जमा केलेला प्रीमियर एकोणतीस हजार कोटी रुपये आहे एक पॉईंट तीस लाख कोटी रुपयाच्या बदल्यात दावे हे दिलेले आहेत तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा